शेवपुरी, दहीपुरी, भेळपुरी, पाणीपुरी, रगडापुरी ऐकल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते, पण हे सर्व पदार्थ चविष्ट बनविण्यासाठी मेन लागतात त्या चटण्या। आज आपण तीन प्रकारच्या चटण्या बनविणार आहोत, हिरवी चटणी, लाल चटणी, चिंचगुळ खजूरची गोड चटणी। चला तर सुरुवात करूयात आपल्याच्या रेसिपीला। हिरवी चटणी बनविण्यासाठी मी इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये दोन चमचे डाळ्या घालते। डाळ्या म्हणजे भाजलेली चण्याची डाळ असते। एक वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिन्याची पाने, पाच हिरव्या मिरच्या मध्ये तोडून घालते, म्हणजे व्यवस्थित बारीक होतील। अर्ध्या लिंबाचा रस घालते, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, भाजलेली जिरा पावडर अर्धा चमचा, थंड पाणी घालूयात। थंड पाणी घातल्यामुळे चटणीचा रंग बदलत नाही, हिरवाचा हिरवा राहतो। झाकण लावून छान अशी बारीक चटणी तयार करून घेऊयात। या ठिकाणी हिरवी चटणी तयार आहे, हे बघा एवढी पातळ करायची आहे, त्याप्रमाणे पाणी घाला। मस्त तयार झालेली आहे, एका बाऊलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे हिरवी चटणी तयार झालेली आहे। लाल चटणी बनविण्यासाठी मी इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या व 3 आल्याचे तुकडे घालते, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ घालूयात, पाणी घालूयात। झाकण लावून छान अशी बारीक चटणी तयार करून घेऊयात। या ठिकाणी लाल चटणी देखील तयार आहे। तुम्ही या चटणीला लसणाची चटणी म्हटले तरी काहीच हरकत नाही। एका बाऊलमध्ये काढून घेऊयात। मस्तच इथे लाल चटणी सुद्धा तयार आहे। आता आपण गोड चटणी बनविणार आहोत, त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। एक वाटी चिंच घेतलेली आहे, चिंचेमधील बिया काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने एक वाटी घालते, अर्धी वाटी खजूर घेतलेले आहेत, खजूरच्या बिया देखील काढून घ्यायचे आहेत। एक वाटी गूळ लागणार आहे, चाकूने कापून घेतलेला आहे बारीक, तो देखील घालूयात। 2 कप पाणी घालणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस। गॅस मोठा ठेवायचा आहे व 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे, याच वेळी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालते, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस। पूर्ण 10 मिनटं आपल्याला घातलेले सर्व जिन्नस शिजवून घ्यायचे आहेत। चिंच खजूर छान अशी शिजली पाहिजे। चला तर शिजवून घेऊयात। या ठिकाणी टोटल 12 मिनटं ही झालेले आहेत। चिंच व खजूर छान शिजली गेलेली आहेत, छान अशी मॅश होत आहे, तुम्ही ते बघू शकता। या ठिकाणी मी आता गॅस बंद करते। तयार करून घेतलेले मिश्रण पूर्णपणे थंड होऊन देऊयात। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। या ठिकाणी शिजवून घेतलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत। झाकण लावायचं आहे व छान अशी बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे। या चटणीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। या ठिकाणी मी मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे, चटणी तयार आहे। तुम्ही ती बघू शकता किती मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी थोडी घट्टच असते, हे बघा मस्तच। एका बाऊलमध्ये काढून घेऊयात। या ठिकाणी चिंच गूळ खजूरची गोड चटणी तयार आहे। तुम्ही ह्या सर्व चटण्या भेळपुरी, शेवपुरी, दही बटाटापुरी व इतर चाटमध्ये वापरू शकता। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा। आणि हो, अजून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।
त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला आधी मिळेल व तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही.